रायगड बॅडमिंटन ऑर्गनायझेशन आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या वतीने योनेक्स सन साईज रायगड डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी दुसरी 2024 ही 28 ते 30 जून या दरम्यान आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गाथा सूर्यवंशी हिची चीन येथे होणाऱ्या आशियाई सब ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये 15 वर्षाखालील मुलींच्या एकेरी आणि दुहेरीसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली. तसेच अनुष्का इपटे हिला 15 वर्षाखालील मुलींच्या दुहेरीसाठी निवड चाचणीसाठी बोलाविण्यात आलं आहे. या खेळाडूंचे रायगड बॅडमिंटन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. उल्वे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा झाली. यामध्ये 186 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे गाथा सूर्यवंशी हिची चीन येथे होणाऱ्या आशियाई सब ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये 15 वर्षाखालील मुलींच्या एकेरी आणि दुहेरीसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली. तर अनुष्का इपटे हिची 15 वर्षाखालील मुलींच्या दुहेरीसाठी निवड चाचणीसाठी बोलाविण्यात आलं आहे. याबद्दल गाथा सूर्यवंशी, अनुष्का इपटे तसेच स्पर्धेत सहभाग घेतलेल्या खेळाडूंचे परेश ठाकूर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी भारत बॅडमिंटनपटू निर्मला कोटणीस, रायगड बॅडमिंटन ऑर्गनायझेशनचे रवींद्र भगत, शिवकुमार काराईल, नरेंद्र जोशी, प्रमोद काराईल यांच्यासह पदाधिकारी, खेळाडू आणि मान्यवर उपस्थित होते.